विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची चढाओढ आहे। यात सोमवारी सकाळी अनेक उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। भाजपच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केलं। यातच काँग्रेसचे उमेदवार देखील सोमवारी सकाळी नामांकन दाखल करणार आहेत। पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, दक्षिण पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी संविधान चौकात काँग्रेसतर्फे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। याशिवाय रामटेकचे अपक्ष उमेदवार चंद्रपाल चौकसे रामटेकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर काटोलमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख देखील काटोलमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील।